आणि खालच्या ओळीमध्ये त्यांनी ट्रीटमेंट सांगताना सांगितलेलं आहे पाठा महौषध सुरदारू मुस्ता मुरवा गुडूची वगैरे वगैरे तर हे सगळ्या गोष्टी यांचं पान करायला सांगितलेलं आहे आणि तिक्त कशाय कटू मधुर द्रव्यांचा उपयोग तिक्त कशाय कटू मधुर तर हे सगळी एवढी मोठी लिस्ट लिहायची गरज नाही आहे पाठा महौषध वगैरे तर त्याचे सुरुवातीचे एक दोन तीन शब्द जरी लिहिले पाठा महौषध म्हणजे सुंठ सुरदारू मुस्ता मोरवा गुडूची तर हे सगळे स्तन्य शोधन हे सगळ्या स्वरूपाचं क्षीरविशोधनानी इति क्षीरविशोधनानी असं त्यांनी श्लोक नंबर छप्पनमध्ये सांगितलेलं आहे की वातपित्त दुष्ट क्षीर असेल ते क्षीरविशोधन औषधं वापरा तुम्ही असं त्यांनी सांगितलेलं आहे मग नंतर क्षीरजनन सांगितलेलं आहे त्याच्यापुढे क्षीरजननाने तू मद्यानी सिधूवर जाणी सिधू सोडून सगळ्या मदिरा जे आहेत सगळ्या प्रकारचे मद्य हे क्षीरजनक आहेत सिधू सोडून सगळ्या प्रकारचे मद्य हे क्षीरजनक आहे त्याशिवाय ग्राम्य अनुप औदक शाकधान्य मांस आणि मधुर आम्ल लवण भूयिष्ट आहार तर मधुर लवण हे काय स्तन, आहे कुठल्या दोषाला वाढवणार आहेत कफाला वाढवणार आहेत त्याच्यामुळे कफ दोषाला वाढवणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्तन स्तन्य वाढवणाऱ्या पण आहेत त्याच्यामुळे दुग्ध वाढवणाऱ्या पण आहेत तर त्याच्यामुळे मधुर लवण रसाचा उपयोग त्यांनी करायला सांगितलेलं आहे आपण पाहिलेलं आहे रसूवापी श्लेष्मावत वाघवटांनी सांगितलेलं आहे की क्षीर हा काय आहे रसाचा उपधातू आहे रसधातूचा उपधातू आहे स्तन्य आणि त्याच्यामुळे रसू अपिश्लेष्मवत म्हणजे रसाचं सगळं लक्षणं साधारणतः कफासारखीच असतात त्यामुळे कफवृद्धिकर औषधांनी रसवृद्धी होणार रसवृद्धी झाली की क्षीरवृद्धी होणार त्यानंतर मग क्षीर पानं आहे असायची की नुसतं दुधाला दूध पिणं नंतर क्षीरिणी औषध की क्षीरी औषधं म्हणजे की ज्या वनस्पतींमध्ये पान पानं किंवा फांदी तोडल्यावर दूध येतं तर असे वनस्पतीचं सेवन केल्याने पण दूध वाढतं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि काही औषधी सांगितलेल्या आहेत मग विरण म्हणजे उशीर विरण षष्टीशाली इक्षु वालिका दर्भ कुश काश वगैरे वगैरे उत्कट मूल कशा आहे ना तर या सगळ्यांचं पान तर हे सगळे जे आहेत हे क्षीरजननानी तर आधीचे जे होते ते क्षीर विशोधन होते तर क्षीरशोधन आणि क्षीरजनन असे दोन प्रकारचे वेगवेगळे भाग आपल्याकडे सांगितले आणि हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे खरं की दूध वाढवण्यासाठी दूध शुद्ध होण्यासाठी असं कुठल्याच शास्त्रामध्ये नाही तुम्ही एखाद्या गॅनोकोलॉजेजकडे जाऊन सांगा की यांचं स्तन्य दृष्टी झालेली आहे तर ते हसतील तुम्हाला हॅ स्तन्यबिन्य काही दुष्ट होत असतील की हे तर टोटल हायजिनिक आणि काय म्हणतात त्याला एकदम स्टराईल असतं आईचं दूध वगैरे तर त्याच्यात ते इन्फेक्टेड होण्याचं तर काही चान्सेस नाही वगैरे वगैरे असं सांगतात पण ते वातपित्त कफदुष्ट होऊ शकतं रक्त हे त्यांना माहीत नाही जसं आपण एखादं रक्त वातदुष्ट आहे कफदुष्ट आहे असं म्हणतो रक्तमोक्षण करताना पण ते जर लॅबमध्ये तपासलं तर मग त्याच्यात काही येत नाही पण तो पगडा इतका भयंकर आपल्या याच्यावर असतो की टेस्टिंगमध्ये काही रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मल आलं तरच ॲबनॉर्मल वगैरे असं आपल्याला सांगितलेलं असतं पण खरं तर तसं प्रत्येक वेळी असतंच असं नाही त्यानंतर श्लोक नंबर अठ्ठावन्नमध्ये पुढे दिलेलं आहे त्यांनी की दुग्धपान कसं करावं धात्रीनी तर मग त्या स्नान वगैरे करून स्वच्छ स्वच्छ पांढरे वगैरे वस्त्र घालून आता हे ॲक्च्युली नोट्समध्ये लिहिण्याची गोष्ट नाही आहे पण एक समजाय समजण्यासाठी सांगतो की व्यवस्थित तिने स्वच्छ होऊन पांढरे वस्त्र घालून काही वनस्पतींचं सगळं ते सेवन वगैरे करून किंवा धारण करून आणि मग उजव्या स्थानातून मुलाला दूध पाजावं आणि मुलगी असेल तर डाव्या स्थानातून पाजावं तर असं लिहिलेलं नाही आहे पण अर्थापत्ती नावाचा जो आपण हे पाहिलेलं आहे वादमार्ग किंवा तंत्रयुक्तीमध्ये पण ते आलेलं आहे अर्थापत्ती तर अर्थबाबती म्हणजे एक अर्थ एक वाक्य सांगताना दुसरं अनुकतेना आपली अर्थग्रहण की दुसरं न सांगता देखील त्याचं अर्थ आपल्याला ज्ञात होतं तर पुत्राला उजव्या बाजूला म्हणजे मुलीला डाव्या बाजूला त्यानंतर मग कुमारागाराचं वर्णन केलेलं आहे श्लोक नंबर एकोणसाठमध्ये मध्ये की कुमारागार म्हणजे ते लहान मुलगा थोडासा जर मोठा होईल तर त्याला राहण्यासाठीचं स्पेशल घर चाइल्ड फ्रेंडली होम ज्याला म्हणतो आपण तर ते आजकाल असतं की आमच्याकडे चाइल्ड फ्रेंडली रूम आहे आमच्या घरामध्ये वगैरे वगैरे असं ते काय आर्किटेक्ट वगैरे सांगत असतात किंवा बिल्डर सांगत असतो पण हे तर बावीसशे वर्षापूर्वीच त्यांनी लिहून ठेवलं होतं की चाइल्ड फ्रेंडली होम कसं असावं काय असावं वास्तुविद्या कुशल म्हणजे आर्किटेक्टनी प्रशस्त रम्य निवात म्हणजे खूप जास्त गार एकदम डायरेक्ट आलं नाही पाहिजे मुशिक वगैरे शू दौष्ट कि की किडे उंदीर याच्यापासून रहित असलेलं असं ते छान असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे मग बालकाचं शयनादी वगैरे सांगितलेले झोपायचा सा बिछाना कसा असावा त्यात एम सी क्यू विचारण्यासारखं काही नाही आहे वस्त्र कसे असावे तर की नित्य त्यांचे कपड्यांचं धुपण करून घेतलं पाहिजे नुसतंच ते धु धुण सफिशियंट नाही तर धुपण पण त्यांचं केलं पाहिजे श्लोक नंबर बासष्टमध्ये त्यांनी सांगितलं मनश धारणिया हा कुमारस्य खडग अं रु रुगयव वृषभा नाम की गेंडा किंवा हरिण किंवा नीलगाय किंवा बैल यांच्या शिंगाचं आहे आणि हे पण मेलेलं नाही जिवंत बैलाचं किंवा जिवंत गेंड्याच्या शिंगाचं टोक घ्यायचं आणि त्याचं मणी करून तो गळ्यामध्ये धारण करायला सांगितलेलं आहे त्यांनी त्यानंतर क्रीडनक एक खूप महत्वाचा विषय श्लोक नंबर त्रेसष्ट मध्ये क्रीडनक म्हणजे खेळणी बाला बाळाची खेळणी कशी असावी तर विचित्र आणि तर विचित्रवाणी म्हणजे आजकाल व्यवहारात आपण एखादा विचित्र म्हणजे निगेटिव्ह अर्थाने शब्द वापरतो होतो की अरे काय विचित्र माणूस आहे तो तर विचित्र म्हणजे विचित्र पण इथे विचित्र आणि म्हणजे कशी असावी की ॲट्रॅक्टिव्ह असावीत अशी वेगवेगळ्या कलरची म्हणजे काय म्हणता येईल त्याला व्हरायटी असावी त्याच्यामध्ये वेगवेगळी तर त्या अर्थाने तो विचित्र शब्द वापरलेला आहे नक्की विचित्र म्हणजे काहीतरी निगेटिव्ह शब्द आहे तो विचित्र आणि असली पाहिजे खेळणी कारण मुलांना असं काही सामान्य गोष्टी नाही आवडत थंड थोड्याशा विचित्र गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात घोषवंतांनी आवाज करणारी असली पाहिजेत आणि अभिराम म्हणजे सुंदर अभिराम म्हणजे सुंदर असणे तर अशी सुंदर असावी च अगुरुणी अगुरुणी म्हणजे खूप जड नसली पाहिजेत की त्यांना उचलता येणार नाहीत ना आणि उचलली आणि पायावर पडली तर पाय फ्रॅक्चर झाला वगैरे असं नको च अ तीक्ष्णाग्रानी त्याची टोकं कुठेही तीक्ष्ण नसली पाहिजेत अनास्य प्रवेश आणि तोंडात घालण्यासारखी नसली पाहिजे त्यांची साईज एवढी मोठी असली पाहिजे की ते त्यांनी तोंडात घालू शकले नाही पाहिजे तर हे किती महत्वाचे किती बारकाईने गोष्ट सांगितलेले आहेत बघा आमच्या मित्राचंच एक बाळ होतं ते खेळत होतं त्या सेल्स ते एक छोटेसे गोल सेल्स असतात बघा अनेक इन्स्ट्रुमेंटमध्ये घड्याळी त्या वगैरे सारखे आणि मग ते खेळता खेळता दोन सेल्समध्ये वर खाली वर खाली खेळत होतं आणि नंतर आई थोडी इकडे गेली की त्यातलं एक सेल दिसेच ना मग तिने सगळं घर झाडून बिडून पाहिलं सगळीकडे शोधलं तर तो नाहीच आहे आणि मग कळलं तिला इनी गिळला मग सोनोग्राफी केली पाहिलं तर त्याच्यात होता इमर्जन्सी मध्ये सर्जरी करावी लागली आणि तो काढावा हो लागला म्हणजे किती त्यांनी सांगितलं होतं की बाळाला जे खेळणं द्यायचंय ते अनासच्या प्रवेशाने असलं पाहिजे त्याची साईजच देतानाच तुम्ही असं द्या की त्यांनी तोंडात त्याला घालताच आलं नाही पाहिजे तर इतका सायंटिफिकली आणि इतका बारीक विचार त्यांनी करून ठेवलेला आहे अं नच्या प्राणहरणी प्राणहरण नाही पाहिजे फुगा साधा खेळणं आहे पण ते लहान मुलं खेळताना कित्येकांचे घसे चोक झालेले आहेत आणि त्यांच्या जीवावर बेतलेला आहे त्याच्यामुळे ने ने न च अप्राणहाराने की हे खेळण्याचा हा क्रायटेरिया सगळा आपण लावूनच खेळणी घेतली पाहिजे उगीच ती चायनीज स्वस्तवाली खेळणी घेतात नये आणि अवित्रासनाने की कुठलाही त्रास त्याच्यानी झाला नाही पाहिजे अशी ती खेळणी असली पाहिजे त्यानंतर खालच्या श्लोकामध्ये एका न हस्य वित्रासनम साधू की बालकांना घाबरवलं नाही पाहिजे बालकांना क बिलकुल घाबरवलं नाही पाहिजे ते जर रडत असतील कशासाठी किंवा काही गोष्ट मागत असतील तर जेवण करत नसतील तर त्याच्याने उगीच राक्षसाचं नाव घेऊन पिशाच्याचं नाव घेऊन बघ ती भोकाडी आली ते हे येईल तो येईल आणि अशा पद्धतीने त्या बाळाला घाबरवू नये अजिबात त्या बाळाला घाबरवू नये असं चरकांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बालक जर आजारी झाला श्लोक नंबर पासष्टमध्ये मध्ये खाली आहे यदी तू आतिरव्यम किंचित इतकी सगळी काळजी घेऊनही जर आजारी झालाच तो तर मग त्याला काय करायचं आहे तर तिसऱ्या ओळीमध्ये बघा मधुर मृदू लघु सुरभी शीत शंकरम प्रवते की त्याला देताना उपचार मधुर मृदू लघु सुरभी म्हणजे आवडणारे त्याला आवडणारे असे शीत असे उपचार त्याला करावे ह्या असे बालांना उपचार सातम्या असतात आणि लहान मुलं इतका छान रिस्पॉन्स देतात ट्रीटमेंटला काय सांगू म्हणजे एक जे असतं ना की एक आ, मानवाचं शरीर जे बनलेलं असतं जगा जगात तुम्ही कुठे जरी गेले तरी बाबा पाणी प्यायची गरज नाही आहे किंवा पाणी सहन होत नाही आहे किंवा पाणी लागत नाही एखाद्याला जगायला असं कुठेच तुम्हाला सापडणार नाही ठीक आहे खाण्याचे पदार्थ वेगवेगळे असतील पण खाणं लागत नाही अन्न घ्यायची गरज नाही आहे किंवा अगदीच एक चार दिवसाआड जेवण केलं तरी आहे अशी माणसं तुम्हाला जगात कुठेच आढळणार नाही म्हणजे माणसामध्ये व्हरायटी जरी असेल खाण्यात तिथल्या पदार्थांमध्ये व्हरायटी जरी असेल तरी अन्न हे प्रत्येकाची बेसिक गरज आहे ही जी शरीराची सिस्टीम बनलेली आहे ती त्याच पद्धतीने बनलेली आहे किंवा मलमूत्र विसर्जन करत नाहीत असे असे कुठेच माणसं तुम्हाला दिसणार नाही बरोबर आहे किंवा हवा लागत नाही ऑक्सिजन असे माणसं दिसणारच नाही म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्य प्राण्यासाठी भाषा वेगळी असेल पेहराव वेगळा असेल खाण्याचे पदार्थ वेगळे असतील पण काही गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक आहेत त्या सेम आहेत ॲज अ ह्युमन ॲज अ ह्युमन बिईंग त्या सेम आहेत त्याच पद्धतीने आपलं शरीर जे बनलेलं आहे ते हवा घेण्यासाठी ऑक्सिजनमध्ये राहण्यासाठी आपण पाण्याखाली जगण्यासाठी बनलेलो नाही आहोत आपण जमिनीवर चालण्यासाठी बनलेलो आहोत उडण्यासाठी बनलेलो नाही आहोत त्या पद्धतीने आपणली जी रचना आहे ती आयुर्वेदीय औषधांसाठीची रचना आहे आपल्या शरीराची आपल्या शरीरांची रचना जी आयुर्वेदिक औषधांसाठी आहे ॲलोपॅथीच्या केमिकल औषधांसाठी आपल्या शरीराची रचना नाही आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे ज्या गोष्टी केमिकलमध्ये म्हणजे लॅबमध्ये तयार होतात ते आपल्या शरीराला साथम्य नसतं ते ॲज अ फॉरेन बॉडी काम करतं आणि जे निसर्गातून प्राप्त होणाऱ्या गोष्टी असतील मग भले ते खनिज असो मग ते धातू असोत मग ते वृक्ष असोत मग एखाद्या वृक्षाचे एक्स्ट्रॅक्ट किंवा तसे काढून काढलेल्या ज्या औषधं आहेत ना तर ते, ते एक वेळ शरीराला सातमे आहेत पण ह्या केमिकल औषध त्याच्यामुळे आयुर्वेद औषधं ही जन्मजात मनुष्य प्राण्याला सातमे असलेली गोष्ट आहे हवा पाणी अन्नासारखी तर त्यामुळे लहान बाळं हे काय म्हणतात त्याला कोरीपाटी असतो आपण म्हणतो त्या त्याबद्दल त्यांना अगदी छोट्या छोट्या मात्रा दिल्या तर इतका सुंदर रिझल्ट येतो लहान मुलांमध्ये पटापट ते रिस्पॉन्ड करतात त्याला अगदी किती मोठा कफ असो दम्याचे पेशंट असोत किंवा हार्ट डिसीजचे पेशंट असो त्यांच्यामध्ये साध्या साध्या औषधांनी खूप चांगला गुण आपल्याला पाहायला मिळतो येस yes, त्यानंतर मग श्लोक नंबर सहासष्टमध्ये मध्ये बघा की अशा पद्धतीने त्या बाळाची काळजी घ्यायची कुठपर्यंत घ्यायची आहे तर एवम कुमारम यौवनम प्राप्त की तरुण होईपर्यंत तरुण होईपर्यंत त्याला म्हणजे सोळा वर्षाचं साधारणत होईपर्यंत यवन प्राप्तीपर्यंत अशी काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्याची काळजी घेतली तर ते बाळ चांगल्या पद्धतीने राहतं आणि या ठिकाणी आपलं शारीर स्थान संपलं शरीरम चिंतते सर्व दैव मानुष संपदा सर्व भावेर तस्मात शारीरम स्थान उच्चते की असं त्यांनी शेवटी सगळ्या शेवटी सांगितलेलं आहे की शरीराची चिंता आणि दैव संपद, संपद या दोघांचाही आहे ना विचार ज्या याच्यामध्ये शरीराची चिंता ज्या स्थानामध्ये केलेली आहे त्याला शारीर स्थान म्हटलेलं आहे की शरीराची चिंता दैव मा संपद मानुष संपद ह्या सगळ्यांची सर्व भावानी ज्याच्यात आपण हे केलेलं आहे ते त्याला शारीर स्थान असं म्हटलेलं आहे आणि मी शारीर स्थानाच्या सुरुवातीला एक सांगितलं होतं की याला आश्रयस्थान म्हटलेलं आहे तर ते हे शारीरस्थानात कुठे नाही आलेलं आहे हे सूत्रस्थानात आलेले आहे तर ज्यावेळी आपण सूत्रस्थान बघू त्यावेळी आपल्याला हे दिसेल की याचा उल्लेख आश्रयस्थान ज्यावेळी वेगवेगळ्या स्थानातले अध्याय संख्या सांगितलेली आहे तर त्या अध्याय संख्या सांगताना त्यांनी आश्रयस्थाने अष्टाध्याय वगैरे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आश्रयस्थाने म्हणजेच स्थाने असा त्याचा अर्थ आहे तर ते शारीरिक स्थानाला आश्रयस्थान हा पर्याय सूत्रस्थानात आलेला आहे त्यामुळे आपण सूत्रस्थान बघतानाही बघूया यस या ठिकाणी चरकांचं शारीरिक स्थान संपलं व्यवस्थित वाचा अभ्यास करा सगळे डिटेलमध्ये शिकवलेलं आहे यात काहीही सुटलेलं नाही निश्चिंत असा एक ना एक ओळ आपण त्यातले निचोड त्याचं काढलेलं आहे आणि यानंतर आपण लवकरच सुश्रुत शारीरस्थान बघूया येस ओके बाय बाय टेक केअर आणि अभ्यास करा